सो नाउ लेट अस गो फॉर सम नंबर 4. या समची स्पेशालिटी अशी आहे की इथे तुम्ही नीट बघाल तर तुमचा फर्स्ट कोएफिशियंट 1 सोडून दुसरा नंबर आलेला आहे. ओके, तर जर फर्स्ट कोएफिशियंटच्या प्लेसला 1 नसेल आणि कुठला दुसरा नंबर असेल तर आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये काय चेंजेस करायचे, सो यू विल अंडरस्टँड फ्रॉम दिस सम. सगळ्यात पहिल्याला आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत. पहिल्यांदा काय करूया, प्लस 2 झिरोच्या साईडला शिफ्ट करूया. सो वी हॅव 9y² मायनस 12y इज इक्वल टू 0 - 2. 0 - 2 काय होतो मुलांनो? येस, -2 होतो, म्हणजे आपल्याला हा झाला बरोबर, -2 झालं. आता जर तुम्ही याला इक्वेशन 1 बोलला तर तुम्ही घाई करताय आणि चूक करताय. दुसरी गोष्ट आपल्याला काय ऑब्झर्व करायची आहे, y² बरोबर फर्स्ट कोएफिशियंट जो आपण a म्हणतो तो 1 असला पाहिजे. इथे आपल्याला a ची व्हॅल्यू 1 नाही दिसत आहे, म्हणजे a इज नॉट इक्वल टू 1. मग काय करायचं आहे, जो नंबर आपल्याला a च्या प्लेसमध्ये दिसतोय कोणता आहे तो 9, त्याने अख्ख्या इक्वेशनला डिवाइड करायचंय. सो वी राईट a च्या प्लेसला जो नंबर आहे तो आपल्याला घालवायचा आहे. सो वी विल डिवाइड ईच टर्म किंवा डिवाइड द होल इक्वेशन असंही बोलू शकता बाय 9. डिवाइड द इक्वेशन बाय 9 ऑर डिवाइड ईच टर्म बाय 9, जसं आपण मल्टीप्लाय ईच टर्म करतो तसं. डिव्हिजनची स्टेप तुम्ही नाही दाखवली तरी चालते, बट आय एम शोईंग यू हिअर. 9y² 9 डिवाइड केलं, 12 9 डिवाइड करा, वायला थोडंसं बाजूला ठेवा व्हेरिएबलला. ओके, आणि -2 डिवाइड बाय 9. लक्षात ठेवायचे इथे जर डिव्हिजन जात नसेल तर त्याला फ्रॅक्शनमध्येच ठेवायचे आणि पुढे जायचे. हा डिव्हिजन जातो 9 1 9 1, म्हणजे इथे आपला तुमचा y² आला, गेला की नाही, म्हणजे y² बाजूचा नंबर आता 1 आला की नाही. येस येस. आता इथे 12 आणि 9 भले एकमेकांशी डिवाइड होत नाहीत पण दोघेही 3 टेबलमध्ये येतात, मग त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करूया. 3 4 3 3 आणि बाजूला y. याच्यामुळे क्लिअरली कळतं की वायचा कोएफिशियंट कोण आहे, -4/3. आणि हा डिवाइड होत नाही म्हणून याला असाच ठेवला. नाव लेटस चेक, कॉन्स्टंट टर्म लेफ्ट साईडला गेली आहे, y² बाजूचा नंबर आता 1 आलेला आहे. सो वी गॉट द न्यू इक्वेशन ज्याला आपण म्हणायचं आहे नंबर 1. ठीक आहे, आता आपण करणार आहोत थर्ड टर्म. आता आपल्याला सेकंड स्टेप करायची आहे, थर्ड टर्मचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, बाय नाव यू मस्ट बी नोईंग द फॉर्म्युला ऑफ थर्ड टर्म. येस, हाफ इंटू बी द होल स्क्वेअर. हाफ लिहायचा आहे, बी म्हणजे मिडल टर्मचा जो कोएफिशियंट आहे तो. वायचा कोएफिशियंट कोण आहे? येस, 4/3 दिलं तर आपण थोडीशी चूक करतोय मुलांनो. 4/3 साईन मायनस आहे, कोएफिशियंट मायनस साईन बरोबर असेल तर तो कन्सिडर साईन करायची आपल्याला. नेक्स्ट स्टेप काय करायचं शिकवलंय मी, मल्टीप्लाय करा. 1 × -4 -4 येतं आणि 2 × 3 = 6 द होल स्क्वेअर. ओके, आता तुम्ही नेक्स्ट स्टेपमध्ये 4 आणि 6 स्क्वेअर नक्कीच कराल, नो इश्यू अबाउट इट, मला काही प्रॉब्लेम नाही. पण पुन्हा एक छोटंसं सजेशन, तुम्हाला नाही वाटत हा 4 आणि 6 सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये होऊ शकतो, छोटा होऊ शकतो, कुठल्या नंबरने डिवाइड होतात ते दोन्ही नंबर? 2. सो माय सजेशन इज की तुमचा जो पण फ्रॅक्शन असेल तो तुम्हाला जितका छोटा करता येईल नेक्स्ट स्टेपच्या आधी तितका तो त्याला तुम्ही छोटा करा. तर ह्या दोघांना आपण जसं यांना आपण 3 डिवाइड करून छोटं केलं, तसं या दोघांना आपण 2 डिवाइड करून छोटा करू. हा झाला 2 2 = 4 आणि 2 3 = 6. आणि आता आपल्याला येणार आहे थर्ड टर्म, -2 स्क्वेअर. मुलांनो, मायनसचा स्क्वेअर प्लसच असतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही 2 स्क्वेअर लिहाल 4 आणि 3 स्क्वेअर लिहाल 9, स्टुडंट्स प्लीज लक्षात ठेवा मायनस साईन येणार नाही, कारण कुठल्याही नंबरचा स्क्वेअर म्हणजे तो प्लस असो किंवा मायनस, स्क्वेअर हा कधी पण पॉझिटिव्हच असतो. सो मोरल ऑफ द स्टोरी, थर्ड टर्मचं आन्सर, फायनल आन्सर हे नेहमी पॉझिटिव्ह येणार. इथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह आला तरी तुम्हाला आन्सर पॉझिटिव्ह येणार. चला, स्टेप 2 झाली आपली. आता आपल्याला 4/9 ॲड करायचं इक्वेशन 1 लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. सो वी राईट हिअर, ॲड थर्ड टर्मच्या जागी घ्यायचं आहे 4/9 ऑन
both sides of equation 1. इक्वेशन वन ची लेफ्ट साइडला वाय स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर मायनस 4/3y आहे, त्याच्या बाजूला लिहायचं आहे 4/9 ॲड करायचं आहे. इक्वेशन वनची राईट साईड आहे मायनस 2/9 आणि त्याच्या बाजूला घ्यायचं आहे प्लस 4/9. वन्स अगेन इक्वेशन वनमध्ये लेफ्ट साईडला लास्ट प्लेसला 4/9 ॲड केला आहे आणि राईट साईडला 2/9 नंतर. ओके, आधी आपण लेफ्ट साईड सॉल्व तशीच ठेवूया, राईट साईड सॉल्व करून घेऊ. ओके, वी आर व्हेरी लकी, डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे तो एकदाच लिहायचा आहे अँड मायनस 2+4 करायचं आहे, राईट? नाही तर वाईज आपल्याला डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करावं लागलं असतं, क्रॉस मल्टिप्लाय. 4-2 मुलांनो काय येतं, 2/9, ही झाली आपली राईट साईड, काम झालं. आता लेफ्ट साईडमध्ये काय करायचं आहे, फर्स्ट टर्म, मिडल टर्म आणि लास्ट टर्मपैकी फक्त फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मला आपल्याला फोकस करायचं आहे. फर्स्ट टर्म वाय स्क्वेअर, कोणाचा स्क्वेअर आहे, वायचा, व्हेरी गुड. लास्ट टर्म 4/9, कुणाचा स्क्वेअर आहे, 4 हा 2 स्क्वेअर आहे आणि 9 हा 3 स्क्वेअर आहे. तुम्हाला विसरायला झालं तर नीट बघा, 4 हा कुणाचा स्क्वेअर आहे, 2 आणि 9 हा कुणाचा स्क्वेअर आहे, 3. कळली ना ट्रिक? येस. आता तुम्हाला मिडलमधनं काय घ्यायचे, फक्त साईन. काय आहे मिडलची साईन, मायनस. मग इथे फक्त येणार तुमची मायनस साईन, झालं. म्हणजे हा तुमचा ए मायनस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याच्यातनं फक्त आपल्याला ए पिकअप करायचं आहे आणि बी पिकअप करायचं. ओके, आता ही स्टेप मी इथे सॉल्व केली म्हणून मी हा ब्रॅकेट पुन्हा इथे रिपीट करते. अँड नाव वी गो फॉर द सेकेंड लास्ट स्टेप, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साईड्स. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स, राईट? जेव्हा मी स्क्वेअर रूट घेईन तेव्हा लेफ्ट साईडची स्क्वेअरवाली जी साईन आहे ती निघून जाईल, राईट साईडला स्क्वेअर रूटची साईन येईल, पण बाहेर दोन साईन येणार, प्लस ऑर मायनस. स्क्वेअर रूट घेणार तेव्हा हा स्क्वेअर इकडे शिफ्ट होणार आणि तो स्क्वेअर रूट बनणार आणि लेफ्ट साईडचा स्क्वेअर निघून जाणार. आता आपल्याला स्क्वेअर रूट शोधायचे, तोपर्यंत लेफ्ट साईडला काही करायचं नाही, प्लस ऑर मायनस कॅरी. ज्याप्रमाणे प्रिव्हियस सम मी केलेलं, 6 कोणाही कुठल्याही नंबरचा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे म्हणून आपण 6 अंडर रूटच ठेवलं, त्याप्रमाणे इथे 2 पण रूटच्या खालीच राहणार बिकॉज 2 कुठल्याही नंबरचा स्क्वेअर नाही. 9 मात्र 3 स्क्वेअर आहे म्हणून 9 हा रूटच्या बाहेर येणार आणि 3 बनणार. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, माय वाय मायनस 2/3 आपल्याला 2 पार्टमध्ये कम्पेअर करायचे. ओके, येस, अँड यू नो हाऊ टू डू दॅट. वाय मायनस 2/3 इज इक्वल टू रूट 2/3 पॉझिटिव्ह, और y मायनस 2/3 इज इक्वल टू मायनस रूट 2/3 नेगेटिव, राईट? ओके, नाव वी विल फोकस टू फाइंड y. y इज इक्वल टू रूट 2/3 प्लस 2/3 और y इज इक्वल टू मायनस रूट 2/3 प्लस 2/3. ॲडिशनचा पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, डिनॉमिनेटर सेम असला पाहिजे. ओके, तर इथे आपल्याला नीट दिसत आहे की दोन्ही डिनॉमिनेटर सेम आहेत, मग तो एकदाच लिहिलं आणि वरती लिहिलं रूट 2+2 आणि इथे लिहिलं वाय इज इक्वल टू डिनॉमिनेटर एकदाच लिहिला कॉमन डिनॉमिनेटर मायनस रूट 2+2. वॉट इज नेक्स्ट, डिव्हिजन तर नेक्स्ट गोष्ट आहे पण हा तुमचा इरॅशनल आहे आणि हा तुमचा रॅशनल आहे. ॲज आय टोल्ड यू बिफोर, दोघांमध्ये प्लस मायनस काही होऊ शकत नाही, म्हणजे
पुन्हा बी हॅपी, आपलं सम इथेच संपलं. अँड वी राईट डाऊन अवर फायनल आन्सर. देअर फोर रूट टू प्लस टू अपॉन थ्री अँड मायनस रूट टू प्लस टू अपॉन थ्री आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. येस, अँड हिअर वी फिनिश्ड विथ अवर अंडरस्टँडिंग कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. ठीक आहे.